निशा, डॉक्टर म्हणाले आहेत की तू 2 दिवसात घरी जाऊ शकतेस. तुझा ताप खूप कमी झाला आहे. आई, मला माफ कर. तू आधीच खूप सोसला आहेस, खास करून बाबा गेल्यानंतर. आणि आता मी आजारी पडले आणि तुझ्यावर पुन्हा जबाबदारीचं ओझं आलं. वेडी आहेस का? मुलगी कधीच ओझं नसते. पण हा सगळा वैद्यकीय खर्च, निशा, तुझ्या बाबांनी कायम आपली खूप काळजी घेतली आहे, ते नसताना देखील. अगदी बरोबर, बाबांचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम होतं आणि आपल्यासाठी खूप कष्ट घ्यायचे. पण आयुष्य अनिश्चितच असतं. त्यांनी उज्जीवन SFB च्या सुरक्षित विमा योजनांमध्ये गुंतवणूक करून ठेवली होती. बँकेमुळे आईला आपला व्यवसाय सुरू राहण्यास मदत झाली आणि आपले शिक्षण पूर्ण होण्यास देखील मदत झाली. हा नवीन ट्रक जो आपण घेतला आहे तो जुन्या ट्रकच्या विम्याच्या पैशातून घेतला आहे. बाबा कायम वाईट काळासाठी गुंतवणूक करायला सांगायचे आणि आज हॉस्पिटलचा खर्च विम्याचे क्लेम प्रोसिडिंगमुळे करता येणं सोपं झालं आहे. संकटाच्या काळात विमा आपली व आपल्या प्रियजनांची मदत करणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या उज्जीवन SFB शाखेला भेट द्या. सेंटर मीटिंगमध्ये सहभागी व्हा किंवा त्यांना एक फोन करा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या उज्जीवन SFB शाखेला भेट द्या किंवा 1800-208-2121 वर कॉल करा किंवा उज्जीवन SFB च्या वेबसाईटला भेट द्या.